नमस्कार तर श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना म्हणलं की या महिन्यामध्ये महादेवाची पूजेला खूप महत्व दिलं जातं तर त्याचबरोबर या महिन्यामध्ये शिवलीला अमृत पारायण ही केलं जातं तर श्री शिवलीला अमृत या दिव्य आणि पवित्र ग्रंथाचा जे पारायण आहे ते कसं करतात ते आज आपण बघणार आहे बऱ्याच लोकांना हे पारायण करायचं असतं परंतु हे पारायण कसं करायचं हे माहीत नसल्यामुळे ते करत नाहीत तर आज मी तुम्हाला म्हणूनच हा व्हिडिओ दाखवणार आहे किंवा सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की हे पारायण कसं करायचंय तर आज आपण सप्ताह पारायण कसं करायचं याबद्दल बघणार आहोत तर हे पारायण करण्यासाठी काही नियम असतात तर यातला सर्वात पहिला जो नियम आहे तो म्हणजे स्नान केल्यानंतर एकांतात पवित्रपणे बसून शिवाची पूजा करून पारायण करायचं आहे त्याचबरोबर मध्य मांस भक्षण करू नये पारायण चालू असताना सात अध्यायानंतर तुम्ही थोडा वेळ विश्रांती घेऊ शकता त्या अवधीत देह धर्म आवरावे दूध फळे फक्त आपल्या आहारामध्ये समावेश करावा हात पाय तोंड स्वच्छ धुवून पुन्हा आसनास्त व्हावे हे जे नियम आहेत ते आपल्याला काटेकोरपणे पालन करायचे आहेत तर हे पारायण आपण भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला अमृत हे पारायण करणार आहोत तर कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन अकरा बेलाची पाने पिंडीवर व्हावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आणि आनंद प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीला अमृत पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी मनोभावे प्रार्थना करावी व तिथे अं किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीला अमृत पोथी वाचावी तर हे जे पारायण आहे ते दर दिवशी दोन अध्याय म्हणजे सोमवारी अध्याय एक व अध्याय दोन मंगळवारी तीन चार बुधवारी पाच व सहा त्याचबरोबर गुरुवारी अध्याय सात व अध्याय आठ शुक्रवारी अध्याय नऊ व दहा शनिवारी अध्याय अकरा व बारा आणि रविवारी अध्याय तेरा व चौदा असं आपल्याला वाचन करायचं आहे तर रविवारी रात्री पंधरावा अध्याय वाचला तरीही चालेल किंवा नाही वाचला तरीही चालेल तर रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा जो नैवेद्य आहे तो शंकराला दाखवायचा आहे आणि याचं आपल्याला उद्यापन करायचं आहे तर पारायण करत असताना आपल्याला सात दिवस जो दे देवासमोर लावलेला दिवा आहे तो तेवट ठेवायचा आहे आणि रविवारी शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन शंकरापुढे आपल्याला तांदूळ व पैसे ठेवायचे आहेत त्याचबरोबर शैव संप्रदायी साधूला कमीत कमी आपल्याला एकवीस रुपये दक्षिणा आणि पांढरेशुभ्र असं वस्त्रदान करायचं आहे तर पोथी मोठ्याने वाचली तरीही चालेल इतरांनीही ऐकावी रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करावा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर हा जो जप आहे तो तुम्ही रोज केला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही सप्ताह शिवलीला मृत पारायण करू शकता तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय